विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान मतदान होईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा दिल्लीतून होणार असून पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी 34 जिल्ह्यांमध्ये जाऊन इच्छुक उमेदवारांशी चर्चा केल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यासाठी राज्यातल्या उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. चंद्रकांत पाटलांनी मुंबईत ही माहिती दिली. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले. विधानसभेच्या निवडणुका आता दिसायला लागल्या. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल आणि साधारणतः हे सांगायला भविष्यकाळ लागत नाही की 15 ते 20 ऑक्टोबरच्या आसपास विधानसभेच्या निवडणुका होतील. भारतीय जनता पार्टी ही पूर्व विचार आणि पूर्ण विचार, थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे आम्ही खूप आधी 34 जिल्ह्यांमध्ये 34 सिनियर कार्यकर्त्यांना निरीक्षक म्हणून पाठवलं. मग त्याच्यामध्ये हरिभाऊ बागडेंसारखी काही सिनियर मंडळी असतील किंवा वेगळे मंत्री असतील, खासदार असतील, त्यांनी त्या त्या जिल्ह्यामधल्या सगळ्या वर्षानुवर्ष ज्यांनी पार्टी उभी केली अशा काही लोकांशी बोलणं करणं, आमच्या कोर कमिटीशी बोलणं करणं आणि इच्छुकांच्या भेटीगाठी की ज्याच्यामध्ये कुठलंही शक्तीप्रदर्शन न करता त्या इच्छुकांनी 2 जणांनी येऊन 1 कप चहा प्यायचा आणि आपला बायोडाटा देऊन जायचा असा 34 जणांनी 34 जिल्ह्यामध्ये प्रवास पूर्ण केला. तो प्रवास पूर्ण केल्यानंतर त्याचा आढावा घेणारी आज बैठक होती, ज्या बैठकीमध्ये सगळ्या 34 जणांच्या प्रवासाचा आढावा घेतला गेला आणि सगळ्यात शेवटी भारतीय जनता पार्टीची तिकीटं ही दिल्लीतून फाडणार होतात. राज्य युनिटने फक्त त्या केंद्राला सजेशन द्यायचं असतं की ह्या या प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत. या सगळ्या सूचना एकत्र करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी अध्यक्ष या नात्याने आम्हाला दोघांकडे अधिकार दिले गेले आणि आम्ही सगळ्यांशी पुन्हा आवश्यक असेल तर बोलणं करून केंद्राकडे ही यादी घेऊन जायची आहे आणि त्याप्रमाणे केंद्र ही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील तिकीटं फायनल करेल. बरोबरीने पूर्ण निवडणूक होण्यासाठी 34-35 खाती डिपार्टमेंट करायची असतात. त्या डिपार्टमेंट इन्चार्जची सुद्धा ज्याला आम्ही निवडणूक व्यवस्थापन समिती म्हणतो त्याची पण बैठक झाली. एक निवडणूक व्यवस्थापन समिती झाली आणि दुसरी निवडणूक संचालन समिती झाली, 2 बैठका झाल्या. यात तुमच्याकडून प्रश्न येण्यापूर्वी सांगायचं झालं तर ह्याचा अर्थ आम्ही 288 जागांचा विचार केला आणि युती होणार नाही असं नाही. सगळ्या जागांवर साधारणतः प्रवासाला गेलेल्या कार्यकर्त्याला कुठली 2-3 नावं ही जास्त प्रायोरिटी वाटली अशी यादी आम्ही करून ठेवलेली आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना युती झाल्यानंतर ज्या जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेला येतील त्या जागांवर त्यावेळेला तयारी करण्यापेक्षा हा प्रवासाला जाणं, अंदाज घेणं, बैठक घेणं हा त्यावेळेला 11th hour एक्झरसाईज करण्यापेक्षा तो आम्ही आज केला आणि सगळ्यात शेवटी मुख्यमंत्री महोदय आणि माझ्याकडे अधिकार सोपवले गेले. दादा, 34 जिल्ह्यांमध्ये 288 जागांवरती निरीक्षकांनी पाहणी केली, त्याचे अहवाल सादर केले आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही चाचपणी करताय. सगळ्या ठिकाणी आम्ही चाचपणी करत असताना कुठल्या जागा आम्हाला मिळणार आहेत आणि कुठल्या जागा शिवसेनेला जाणार आहेत, कुठल्या जागा घटकपक्षाला जाणार आहेत ठरायचं असल्यामुळे सगळ्या जागांवर चाचपणी म्हणताना प्रामुख्याने ही जागा लढायला मिळाली. तर ऋत्विक भालेकर चांगला का चंद्रकांत पाटील चांगला असं शॉर्टलिस्ट करून सगळ्या जागांपैकी तुमच्या वाटेला येणाऱ्या जागा किती असतील याचा अंदाज बांधला असेल? नाही, याची चर्चा चालू आहे. साधारण फॉर्म्युला कधीपर्यंत अंतिम होईल, त्याला अंतिम रूप कधीपर्यंत? मला असं वाटतं की या आठवड्याभरात खूप गोष्टी स्पीडअप व्हाव्याच लागतील. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर इमिजिएट 7 दिवसानंतर उमेदवारी अर्ज भरणं सुरू होतं. 13 तारखेला आचारसंहिता लागेल समजा, 20 फॉर्म भरणं सुरू, समजा 17 तारखेला लागेल तर 25 तारखेला फॉर्म भरणं सुरू. हे आता इतकं जवळ आलं आहे की आता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजी दोघे प्रामुख्याने चर्चा करून दोघे एकदा दिल्लीमध्ये जाऊन अभिनेत्यांशी बोलू, त्याचा फायनल निर्णय करते. उद्धवजी आणि मुख्यमंत्री दोघे दिल्लीला जाऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे. हां, म्हणजे ह्या दोघांनी अमितभाईंशी बोलून त्या तिघांनी मिळून निर्णय घ्यायचा असल्यामुळे हे दोघे दिल्लीला जाणार का त्यांच्या मुंबईच्या एखाद्या प्रवासात हे दोघे त्यांना भेटणार हे काय आता त्या त्यावेळेला ठरेल, पण ह्या तिघांनी निर्णय करावा हे फार लोकसभेच्या आधीपासून ठरलेलं आहे.
की जो काही निर्णय आहे तो युतीच्या जागा वाटपावर तरी ठरवा. साधारण जी चर्चा की 110 सीट जे शिवसेनेचा तुम्ही प्रस्ताव दिलेला आहे तो शिवसेनेने मान्य केलेला नाही आहे, त्यात कितपत तथ्य आहे? नाही मला यातली काहीच माहिती. आम्ही आम्हाला कुठलीही जागा मिळाली तर कोण उभे राहतील अशी 3-3 नावं काढण्याचंच काम केलं. जेव्हा मुख्यमंत्री यादी आपल्या समोर ठेवतील की बोलणी पूर्ण झाली आणि ह्या जागा मिळाल्या, त्यावेळेला त्या त्या जागेवर कोण 3 जणं हे घेऊन आम्ही बसू, त्यातलं शॉर्टलिस्ट करू, दिल्लीकडे जाऊ, ओके घेऊ, ए बी फॉर्म देऊ आणि ते फॉर्म भरायला लागतो. घटक पक्ष हे कमळ चिन्हावरती लढण्यास तयार झालेले आहेत? नाही नाही, घटक पक्षांचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यांना सध्या राजकीय परिस्थितीमध्ये काय योग्य वाटतं हा त्यांनी निर्णय करायचा. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची येत्या 1-2 दिवसात काही बैठक होते का? तसंच होतो आज उद्धव ठाकरे. आणि त्यामुळे ते कुठल्याही क्षणी बसतील.